नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण दोन हजार सतरा कंबाईंड एक्झाममध्ये राज्यघटना या विषयावर जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं डीपमध्ये विश्लेषण पाहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण राज्यघटनेची जी रिव्हिजन आहे ती पूर्ण करणार आहोत चला तर मागचा पहिला प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या तीन विधानं दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला बरोबर विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे विधान ए आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही बी विधान आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर करता येतो विधान सी आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो आता आपल्याला विचारलेले आहे की कोणती विधाने जी आहेत ती बरोबर आहेत फक्त ए फक्त बी ए आणि बी की फक्त सी तर जर आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक तीन ए आणि बी मग विधान ए मध्ये काय म्हटलेलं आहे तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरचा अविश्वास यावरती जेव्हा अविश्वास प्रस्ताव मांडायचा असतो तर त्याबाबत कोणतीही तरतूद राज्य घटनेमध्ये केलेली नाही तर हे विधान अगदी बरोबर आहे मग आता अशी तरतूद राज्य घटनेमध्ये नाहीये मग हा अविश्वास प्रस्ताव कसा मांडला जातो किंवा कशाच्या आधारावर मांडला जातो तर नागसात। लोकसभेची एक नियमावली असते राज्यसभेचीही असते पण अविश्वास प्रस्ताव जो आहे तो बेसिकली लोकसभेमध्ये मांडला जातो तर लोकसभेची जी नियमावली आहे किंवा लोकसभा नियम ज्याला आपण म्हणतो तर त्या नियमांमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा जो नियम आहे त्या एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या नियमामध्ये अविश्वास प्रस्तावाबद्दलची तरतूद आहे आणि त्याच एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या नियमानुसारच लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव हा मांडला जातो विधान बी मध्ये म्हटलेलं आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो तर हे विधानही बरोबर आहे त्याचं रिझन काय आहे तर लोकसभा म्हणजे मंत्रिमंडळ जे असतं ते लोकसभेला जबाबदार असतं बरोबर आणि त्यामुळे मग मंत्रिमंडळावरचा जो अविश्वास प्रस्ताव असतो तो फक्त लोकसभेतच सादर केला जातो ओके त्यामुळे विधान बी बरोबर आहे आणि मग ऑब्विसली विधान बी बरोबर आहे तर विधान सी हे चुकीच असणार आहे कारण इथे काय म्हटलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीकडे सादर करता येतो तर नाही तो, तो फक्त लोकसभेमध्येच सादर करता येतो त्यामुळे विधान ए आणि बी हे आपलं बरोबर या प्रश्नाचं उत्तर आहे आता याच्याबद्दल आपण थोडी आणखी एक्स्ट्राची माहिती बघूया की अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय असतो तर अविश्वास प्रस्ताव जेव्हा मांडला जातो तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जातो आणि त्याचबरोबर अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठीची कारणे देणे आवश्यक नसतं आता ही जी माहिती मी तुम्हाला एक्स्ट्राची सांगत आहे ती सांगण्याचं कारण म्हणजे ही मी जी माहिती आता तुम्हाला सांगत आहे त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि एखाद्या प्रश्नाचं ज्यावेळेला आपण एक्सप्लेनेशन पाहतो किंवा अनालिसिस करतो तर त्यावेळेला आपल्याला ता। ताँगे ताँगे तो प्रश्न त्याचबरोबर त्या प्रश्नाच्या आजूबाजूची माहिती माहीत असणं आवश्यक आहे कारण त्याच्यावरती प्रश्न येतात उगीच तुमचा वेळ घ्यायचा म्हणून मी ही माहिती सांगत नाहीये तर अविश्वास प्रस्ताव ज्या वेळेला मांडला जातो तर त्यासाठी कारण देण्याची आवश्यकता नसते आणि हा अविश्वास प्रस्ताव जो असतो तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जातो हेही लक्षात ठेवा त्याचबरोबर तो कुठे मांडला जातो तर लोकसभेमध्ये जर अविश्वास प्रस्ताव पारित झाला किंवा जर मंजूर झाला तर जे मंत्रिमंडळ असतं तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो ओके म्हणजे ज्यावेळेला अविश्वास प्रस्ताव पारित होतो त्यावेळेला सरकार हे अल्पमतामध्ये किंवा बहुमतामध्ये येतं आणि मग त्यांना राजीनामा द्यावा लागतो तर विधान एक आणि दोन बरोबर आहेत तर आता अविश्वास प्रस्तावासारखाच दुसरा एक प्रस्ताव असतो ज्याला म्हटलं जातं निंदा प्रस्ताव आणि आयोगाने आपल्याला निंदा प्रस्तावावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत सो निंदा प्रस्ताव आणि अविश्वास प्रस्ताव यांचा तुम्हाला कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा आहे म्हणजे काय तर अविश्वास प्रस्ताव जो आहे तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जातो निंदा प्रस्ताव जो आहे तो एखादा मंत्री किंवा मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जाऊ शकतो अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडताना कारण देण्याची आवश्यकता नसते पण निंदा प्रस्ताव मांडताना मात्र कारण ही द्यावीच लागतात आणि अविश्वास प्रस्ताव जर पारित झाला किंवा मंजूर झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो मंत्रिमंडळ जे आहे त्यांना राजीनामा द्यावा लागतो तर निंदा प्रस्तावामुळे असं काहीही होत नाही फक्त सरकार अल्पमतामध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो सो so, आय होप की तुम्हाला निंदा प्रस्ताव म्हणजे काय आणि अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय याच्यातला डिफरन्स जो, तो जो तो आहे तो समजला असेल सो याच्यावरती कसाही प्रश्न आला तरी तो तुमचा बरोबर आला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने योग्य आहे किंवा आहेत ते लिहा दोन विधानं दिलेली आहेत त्यापैकी कोणतं विधान योग्य आहे ते, ते आपल्याला ओळखायला सांगितले विधान ए आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत आणि विधान बी आहे या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्याय प्रविष्टन आहेत आता यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए आणि बी दोन्ही म्हणजे दोन्हीही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम कोण करतं तर मार्गदर्शक तत्वे करतात आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व जी आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत न्यायप्रविष्ट म्हणजे काय मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यानंतर त्याविरोधात आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही ओके तर त्या मार्गदर्शक तत्वांबद्दल अगदी शॉर्टमध्ये थोडीशी आपण माहिती घेऊया आपल्या राज्यघटनेचा जो भाग चार आहे भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद आहे मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत आणि आयर्लंडनी स्पेनकडून घेतलेली आहेत तर असाही प्रश्न आलेला आहे म्हणून मी हे सांगत आहे तुम्हाला तर मार्गदर्शक तत्व भाग चार मध्ये आहेत कलम छत्तीस ते कलम एक्कावन्न या दरम्यान मार्गदर्शक तत्वांसंबंधीच्या तरतुदी आहेत आणि त्यामध्ये पण जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर कलम अडोतीस पासून कलम एक्कावन्न पर्यंतच मार्गदर्शक तत्व आहेत छत्तीसमध्ये व्याख्या आहे आणि सदोतीसमध्ये अं ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ती न्यायप्रविष्ट असणे किंवा नसणे किंवा राज्याने ही न्याय मार्गदर्शक तत्व लागू करायच्या आहेत याबाबतच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत आता न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे जरी मार्गदर्शक तत्वांचं तुमचं उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही मग तरी सुद्धा ही मार्गदर्शक तत्त्वे का देण्यात आलेली आहे घटनेत तर ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती राज्य संस्थेला काही मार्गदर्शन करतात राज्यसंस्थेला ठराविक एका गोष्टीवरती कायदे दे करण्यासाठी ती मदत करतात आणि म्हणून ही घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे आपल्या देशामध्ये काय करतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात आणि त्याच ठिकाणी जर आपण मूलभूत हक्कांच्या बाबतीत बघितलं तर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत ते राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात तर हा डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो की मार्गदर्शक तत्वे कोणत्या प्रकारची लोकशाही प्रस्थापित करतात आणि मूलभूत हक्क हे कोणत्या प्रकारची लोकशाही प्रस्थापित करतात आता मार्गदर्शक तत्वांची आणखी काही वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर आपल्याला माहिती आहे की आपली मूल आपले जे मूलभूत हक्क आहेत ते आणीपाणीच्या कालावधीमध्ये आपण म्हणू शकतो की निलंबित होतात किंवा स्थगित होतात मात्र मार्गदर्शक तत्व आणीबाणीच्या कालावधीमध्ये सुद्धा स्थगित होत नाहीत त्याचबरोबर जी मार्गदर्शक तत्वं आहेत ती सकारात्मक स्वरूपाची आहेत म्हणजे प्रत्येक मार्गदर्शक तत्वामध्ये तुम्हाला सकारात्मक अशी वाक्य रचना पाहायला मिळते आता काही महत्वाची मार्गदर्शक तत्व जी आहेत ती तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत त्याच्यापैकी एक आहे चाळीस नंबरचं कलम ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे मार्गदर्शक तत्व आढळतात त्यानंतर चव्वेचाळीस याच्यावरती पण आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारले म्हणजे चाळीस आणि चव्वेचाळीस या दोन्ही कलमांवरती वारंवार प्रश्न आलेले आहेत चव्वेचाळीस मध्ये जे आहे ते आहे समान नागरी कायदा आता समान नागरी कायदा जो आहे तर भारतामध्ये एकच राज्य असं आहे ज्यांनी समान नागरी कायदा जो आहे किंवा कलम चव्वेचाळीसनुसार समान नागरी कायदा किंवा एकरूप नागरी संहिता जी आहे ती लागू केलेली आहे ता ता तर त्या राज्याचं नाव जे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा तर चव्वेचाळीस लक्षात ठेवा त्यानंतर अठ्ठेचाळीस ए जे आहे तर ते पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याच्याशी रिलेटेड आहे त्यानंतर पन्नास जे आहे ते का न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे याच्याशी संबंधित आहे आणि एक्कावन्नावं जे आहे ते अंतर्गत शांतता शांततेसाठी प्रयत्न करणे किंवा प्रयत्नशील राहणे म्हणजे ही जी मार्गदर्शक तत्व आहेत तर अर्थातच अडोतीस पासून एकावन्न पर्यंतची सगळीच मार्गदर्शक तत्व महत्वाची आहेत पण त्यातूनही जर आपल्याला कुठली फोकस जास्त करायची असतील तर जी मी आता तुम्हाला सांगितली चाळीस त्यानंतर चव्वेचाळीस त्यानंतर अठ्ठेचाळीस एक पन्नास आणि एक्कावन्न याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर एकोणचाळीस ए आहे सामान्य आणि कायदेविषयक मोफत सहाय्य तर त्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न येऊ शकतात सो अशी जे कलमा आहेत तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे सो मार्गदर्शक तत्वांबद्दलची ऑलमोस्ट सगळी माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि आणखी एक पॉईंट की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये म्हणजे भारत सरकारचा जो एकोणीसशे पस्तीसचा कायदा होता तर त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये काही सूचनांची साधने होती म्हणजे काही सूचना होतात त्यांना सूचना पत्र किंवा सूचनांची साधने म्हणून ओळखलं जायचं जे की जो वॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होता तर त्याला मार्गदर्शनासाठी ती सूचनाची साधने वापरली जात होती आणि त्याच धर्तीवरती आपल्याकडे राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर ती त्या सूचनांच्या माध्यमांप्रमाणेच कार्य करतात ओके तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो A, B, C, D, ए पंतप्रधान बी अध्यक्ष वित्त आयोग सी केंद्रीय कॅबिनेट मंत्री डी राज्यांचे मुख्यमंत्री पुढील पैकी योग्य पर्याय निवडा फक्त बी आणि डी त्यानंतर बी आणि सी त्यानंतर ए आणि सी आणि चौथा आहे ए सी डी तर याच्यापैकी कोण राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये समाविष्ट असतं असं आपल्याला विचारलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे काय आहे ते पाहूया राष्ट्रीय विकास परिषद जी आहे तिची स्थापना सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला झालेली सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न आणि त्याचबरोबर हिची हिची जी निर्मिती होती तर ती सरकारच्या ठरावाने झालेली आहे म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद जे आहे तिचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते अवैधानिक आणि असंवैधानिक असं आहे वैधानिक म्हणजे काय असं संवैधानिक सब, म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला मागे एकदा सांगितलेला आहे पुन्हा एकदा अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते जर एखाद्या संस्थेची निर्मिती ही कायद्याने झालेली असेल तर त्या संस्थेला आपण वैधानिक संस्था असं म्हणतो किंवा एखादी संस्था जर तिच्या निर्मितीची तरतूद राज्यघटनेमध्ये असेल म्हणजे राज्य घटनेमध्ये तशी तरतूद असेल तसं ते कलम बेन्शन असेल तर तिला आपण संवैधानिक संस्था असं म्हणतो मात्र काही संस्था ज्या असतात ते सरकार काय करतं तर त्यांच्या ठरावाद्वारे किंवा आदेशाद्वारे त्याची स्थापना करतं आणि मग त्याच्यासाठी कुठला कायदाही केलेला नसतो आणि राज्यघटनेमध्येही त्याची तरतूद नसते तर अशा ज्या संस्था असतात त्यांना आपण अवैधानिक आणि असंवैधानिक म्हणतो मग ही जी राष्ट्रीय विकास परिषद आहे तर तिचं स्वरूप सुद्धा कसं आहे असंवैधानिक आणि अवैधानिक आहे म्हणजे ज्याला आपण घटनाबाह्य आणि कायदेबाह्य असं सुद्धा म्हणू शकतो आता याचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात म्हणजे आपल्या उत्तरामध्ये हा पर्याय असलाच पाहिजे इथे ए नाही म्हणून हा एलिमिनेट झाला इथे ए नाही म्हणून हाही एलिमिनेट झाला त्यानंतर जे सचिव असतात ते नियोजन आयोगाचे सचिव असतात नियोजन आयोगाचे जे सचिव असतात तेच राष्ट्रीय विकास परिषदेचे सचिव असतात तर यांचं मुख्य कार्य काय सॉरी त्याचबरोबर आणखी कोण याच्यामध्ये असतं तर राज्यांचे मुख्यमंत्री याच्यामध्ये सामील असतात ओके okay? म्हणजे जिथे डी नाही तो पर्याय गेला मग आता आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार राज्यांचे मुख्यमंत्री असतात त्याचबरोबर केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात मात्र वित्त आयोगाचा आणि याचा काहीही संबंध येत नाही वित्त आयोगाचे अध्यक्ष जे असतात ते राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये नसतात किंवा त्यांचा समावेश राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये होत नाही आता याची जी निर्मिती झाली तर ती निर्मिती करण्यापाठीमागचं कारण काय होतं तर नियोजन मंडळ जे होतं आपल्याकडे ज्याचं मुख्य कार्य काय होतं तर पंचवार्षिक योजना तयार होतं ते काय करत होतं पंचवार्षिक योजना तयार करत होतं मात्र त्याच्यामध्ये राज्यांचा सहभाग नव्हता आपले जे स्टेट्स होते तर त्यांचा सहभाग नव्हता आणि मग राज्याचा सहभाग नसल्यामुळे राज्यांना असा काहीतरी आवश्यकता वाटत होती की ज्याच्यामध्ये आमचा पण सहभाग असावा कारण पंचवार्षिक प्लॅन जे आहेत ते फक्त केंद्रासाठी नव्हते तर ते अख्ख्या भारतासाठी किंवा अख्ख्या देशासाठी केले जात होते मग अशा गोष्टीमध्ये जर राज्यांचा सहभाग नसेल तर अर्थातच मग राज्य जे आहे ती तर त्याबद्दल विचारणा करत होती आणि म्हणून मग राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला आणि त्याचं मेन कारण हेच होतं की पंचवार्षिक योजनेच्या निर्मितीमध्ये किंवा मान्यतेमध्ये राज्यांचा सहभाग असावा आणि या राष्ट्रीय विकास परिषदेचं मुख्य कार्य जे आहे ते हे होतं की ज्या पंचवार्षिक योजना नियोजन मंडळाने तयार केलेल्या असतात तर त्या योजनांना मान्यता देण्याचं काम कोण करतं राष्ट्रीय विकास परिषद आणि या राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये कोणाचा सहभाग होतो तर पंतप्रधान जे की पदसिद्ध अध्यक्ष असतात केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि राज्यांचे मुख्यमंत्री असतात ओके so, सो राष्ट्रीय विकास परिषदेबद्दल सुद्धा ऑलमोस्ट सगळी म्हणजे अगदी अख्खाच्या अख्खा टॉपिक इथे तुमचा कव्हर होतं या एक्सप्लेनेशन मध्ये आय होप मी जे शिकवते ते तुम्हाला समजत असेल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे आता जस्ट काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की कलम एक्कावन्न जे आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याच्याशी रिलेटेड आहे आणि त्याच्यावरती लगेच याच पेपरमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे ओके त्यामुळे आपण ज्यावेळेला एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करतो म्हणजे उदाहरणार्थ आता समोर स्क्रीनवरती दिसणारा प्रश्न जेव्हा तुम्ही अभ्यासता तर या प्रश्नाचं उत्तर जे असेल तर त्या उत्तराच्या आजूबाजूचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे त्याचबरोबर जे इतर तीन पर्याय आहेत त्या तीन पर्यायांचाही अभ्यास तुम्ही केला पाहिजे याचा फायदा हा होतो की जेव्हा मध्ये तुम्हाला प्रश्न येतात तर तुम्ही पटकन प्रेडिक्ट करू शकता की या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा तिथे ऍटलिस्ट तुम्हाला हे तरी समजते की ह्या चार पर्यायापैकी कोणते दोन पर्याय हे शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर असणार नाहीत आणि मग असे ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करता आणि उरलेल्या ऑप्शन मधून तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता ओके तर राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कशात केलेला आहे पर्याय आहेत एक राज्यघटनेची उद्देशिका दोन राज्याची मार्गदर्शक तत्वे तीन मूलभूत कर्तव्य आणि चार नववी सूची तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मार्गदर्शक तत्वे आणि याच्यामधलं कलम मी जस्ट आता तुम्हाला सांगितलं होतं एक कलम एक्कावन्न मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याबाबतची तरतूद केलेली आहे मग आता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेबाबत चार विधानं म्हणजे कलम एकावन्न एक बद्दलची चार विधानं जी स्टेट बोर्डमध्ये सुद्धा दिलेली आहेत आणि आयोगाने ॲज इट इज त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ती चारही विधानं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत एक म्हणजे कलम एक्कावन्न मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यापैकी पहिली तरतूद जी आहे महत्वाची ती म्हणजे काय तर जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांचे संवर्धन करणे दोन आहे राष्ट्र राष्ट्रामध्ये न्याय्य आणि सन्मानपूर्ण संबंध राखणे तीन आहे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार याविषयी आदर राखणे किंवा आदर बाळगणे आणि चार आहे राष्ट्र राष्ट्रांमध्ये जे मतभेद असतात तर ते मतभेद परस्पर परस्पर समजुतीने सोडवायचे आहेत किंवा लवादामार्फत सोडवायचे आहेत मग आता असा प्रश्न आला होता की कलम एकावन्न मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा बाबत तरतूद आहे तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि जी चार विधानं मी आता तुम्हाला सांगितली ती चार विधानं ॲज इट इज दिलेली होती आणि मग त्याला परत सब ऑप्शन होते आणि मग तिथे बरेच विद्यार्थी की राष्ट्र राष्ट्रांमधील जे वाद असतील मतभेद असतील ते लवादामार्फत सोडवणे हे विधान चुकीचं आहे असं वाटून बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथे प्रश्न तो चुकवलेला होता तर मग अशा गोष्टींचा अभ्यास तुम्हाला थोडासा व्यवस्थित करायचा आहे ओके राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये याचा काही उल्लेख नाही मूलभूत कर्तव्यामध्ये तर नाहीच नाही आणि नव्या सूचीमध्ये सुद्धा नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या विधान ए आहे देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे आणि विधान आर आहे इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही पर्यायी उत्तरे आहेत ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही तीन ए हे बिनचूक विधान आहे मात्र आर हे चुकीचे विधान आहे आणि चार ए हे चुकीचे विधान असून आर हे बिनचूक आहे आता हा एक अशा टाइपचा प्रश्न आहे की आयोग या टाइपचे प्रश्न खूप रिपीट करत असतो की ए हे आरचं कारण आहे किंवा आर हे एचं कारण आहे आहे किंवा नाही स्पष्टीकरण आहे किंवा नाही असे प्रश्न आणि जरी तुम्हाला दोन्ही विधानं माहीत असतील तरी सुद्धा तुम्हाला जर खालच्या विधानांमधला अर्थ नाही समजला म्हणजे कोणतं विधान आहे आणि कोणतं कारण आहे हे नाही समजलं तरी सुद्धा असे प्रश्न चुकू शकतात त्यामुळे अशा प्रश्नांची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्ही जास्त फायद्यामध्ये राहाल ओके तर पहिलं विधान जे आहे देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे पण आत्ता जर आपण रिसेंटली जर विचार केला तर नव्याने निर्माण झालेला केंद्रशासित प्रदेश जो आहे तो कोणता आहे जम्मू अँड काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये पण तुम्हाला माहिती असेल की विधानसभा आहे विधान परिषद नष्ट केलेली आहे ऍक्च्युली आता प्रतिनी, प्रतिनी तर जम्मू काश्मीरला ऑलरेडी राज्यसभेमध्ये प्रतिनि प्रतिनिधित्व होतं तर जम्मू काश्मीर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होईल तर सात केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिध प्रतिनिधित्व आहे हे विधान बरोबर आहे आणि इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्याच खूप कमी आहे त्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तर हे विधानही बरोबर आहे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर जे आहे ते एचे कारण आहे ओके म्हणजे तुम्ही कसं म्हणू शकता तर देशातल्या सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे याच कारण या हे दोन सोडून बाकीचे जे उर्वरित पाच केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे ओके तर ज्यावेळेला तुम्हाला समजतच नाही की कारण कोणतं आहे स्पष्टीकरण कोणतं आहे विधान कोणतं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ते विधान वाचून ते सेंटेन्स कम्प्लीट करू शकता आणि तुमचा आन्सर जे आहे ते मेन्शन करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात बी हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात सी हे लोकसभेत बोलू शकतात आणि डी हे लोकसभेत मतदान करू शकतात आता इथे विचारले कोणती विधाने सत्य आहेत एक आहे फक्त ए दोन आहे ए आणि सी तीन आहे बी आणि डी आणि चार आहे ए बी सी आता इथे जर विचार केला तर भारताचे महान्यायवादी हे एक असं पद आहे की ज्याच्यावरती आयोग म्हणजे महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता याच्यावरती आयोगाने बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत तर हे घटक म्हणजे अगदी छोटे दोन टॉपिक आहेत पण कंपॅरिटिव्हली जर तुम्ही अभ्यास केला तर अगदी एका पानामध्ये नोट्स बसतील एवढे छोटेसे हे टॉपिक आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न येतो आणि इझी लेवलचा प्रश्न येतो याच्यामध्ये काही म्हणजे डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन वगैरे बनत नाही सो हे टॉपिक जे आहेत तर ते तुम्ही करूनच ठेवा मग आता भारताचा जो महाणेवादी आहे त्याची जी तरतूद आहे घटनेमध्ये ती कलम शहात्तरमध्ये दिलेली आहे आणि यांची जी नेमणूक असते ते भारताचे राष्ट्रपती करतात आणि ते कशी करतात तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात म्हणजे जे मंत्रिमंडळ अस्तित्वात असतं तर त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कलम नुसार राष्ट्रपती जे आहेत ते महाणेवादींची नियुक्ती किंवा नेमणूक करत असतात आता राष्ट्रपतींनी त्यांची नेमणूक केली म्हटल्यानंतर त्यांचा पदावधी सुद्धा कसा असतो तर राष्ट्रपतींच्या मर्जिरीचा असतो त्याचबरोबर जर समजा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी काय करतात हे स्वतःचा राजीनामा सुद्धा देऊन टाकतात त्याचं रिझन काय असं कुठेही घटनेमध्ये मेन्शन नाही किंवा महान्यायवादींवरती असलं कोणतंही बंधन नाही मात्र मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांची नियुक्ती झालेली असते त्यामुळे मग ते काय करतात की स्वतःहूनच राजीनामा आपला सुपूर्द करतात म्हणजे असा संकेत पाळला जातो आता हे जे महान्यायवादी आहेत ते लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात म्हणजे ते लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होतात त्याचबरोबर ते लोकसभेच्या समितीचे एखाद्या सदस्य सुद्धा होऊ शकतात ते लोकसभेमध्ये बोलूही शकतात मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही ओके त्यामुळे डी विधान जे आहे ते चुकीचं आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक चार तर महाणेवादींबद्दल आणखी काही जर माहिती पाहिजे असली तर महाणेवादी जे आहेत त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही म्हणजेच म्हण्यावादीनी जर मनात आणलं तर ते खाजगी वकिली सुद्धा करू शकतात त्याचबरोबर ते सरकारी सेवक या गटामध्ये मोडत नाहीत म्हणजे ते सरकारचे पूर्णकालिक वकील नसतात त्यामुळे ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत आता यांचं मुख्य काम काय असतं तर राष्ट्रपतींनी जर एखाद्या कायदेशीर किंवा घटनात्मक बाबीविषयी सल्ला मागितला तर तो सल्ला देण्याचं काम कोण करतात तर महाण्यावादी करतात म्हणजे ज्या रिसेंटली काही केसेस असतील तुम्हाला राम मंदिर वगैरे त्याची जी केस आहे हे माहिती असेल तर त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने किंवा सरकारला सल्ला देण्यासाठी कोण काम करतं राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी तर ते असतात भारताचे महाण्यायवादी ओके पण ते त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात पण नंतर मग त्याच्यावरती पण काही त्यांना रिस्ट्रिक्शन्स आहेत की म्हणजे फौजदारी केसेस ते लढू शकतात की नाही किंवा लढायचे असेल तर मग त्यांना परमिशन कोणाची घ्यायची आहे या सगळ्या बाबी आहेत पण एवढ्या डीपमध्ये आपला स्टडी नाही आहे आपल्याला एक तर कलम विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर आजचा जो प्रश्न आहे त्या प्रकारचे प्रश्न की ते लोकसभेमध्ये किंवा संसदेच्या सभागृहामध्ये ते कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात का बोलू शकतात का मतदान करू शकतात का अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात जर आपण भारताचे पहिले अं कोण होते असा जर आपल्याला प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल एम सी सेटलवाड ओके एम सी सेटलवाड हे जे होते ते भारताचे पहिले महाण्यावादी होते आणि आत्ताचे जर पाहिलं तर के के वेणुगोपाल म्हणजे जे जेव्हा मी वाचलं होतं तेव्हा तर के के वेणुगोपाल होते रिसेंटली आता या लॉकडाऊनमध्ये नाहीच जनरली के के वेणुगोपाल हेच आहेत कारण असं काही कुठे न्यूज वगैरे आलेली नाही आहे की भारताचे महाण्यावधी बदलले वगैरे तर ते तुम्ही लक्षात ठेवा ओके आणि जर तुम्हाला माहीत असेल के के वेणुगोपाल हे भारताचे कितवे महाण्यावधी आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ओके सो महायवादी हा टॉपिक सुद्धा ऑलमोस्ट इथे कव्हर झालेला आहे याच्यामधले काही पॉइंट जे उरले असतील तर ते पॉईंट तुम्ही काय करा बुकमधून नोट डाऊन करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने राज्यघटनेतील तीनशे बावन्न ते तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीशी संबंधित आहेत किंवा संदर्भात आहेत बी विधान आहे भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक तीनशे छप्पन्न राज्य आणीबाणीशी संबंधित आहे विधान सी आहे भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक तीनशे साठ राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे आता आपल्याला विचारले की खालीलपैकी कोणती विधाने किंवा कोणते विधान हे बरोबर आहे किंवा आहेत फक्त ए ए आणि बी बी आणि सी आणि ए बी सी तर आता आणीबाणी जी आहे तर हा टॉपिक पण खूप महत्वाचा आहे त्याच्यात पण राष्ट्रपती राजवट जी आहे ती या वर्षी आपल्या होणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती आणि मग त्यावेळेचं जे काही वातावरण होतं किंवा ज्या न्यूज येत होत्या त्यावेळेला ज्या काही टी व्हीवरती चर्चा होत होत्या तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट हा खूप चर्चेमध्ये असणारा टॉपिक होता त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला कदाचित करंट अफेअर्समधून जरी असेल तरी सब्जेक्ट ओरिएंटेड असा क्वेश्चन इथे बनूच शकतो आपल्याला आता इथे जे आपलं पहिलं विधान आहे तीनशे बावन्न ते तीनशे साठ कलमांमध्ये विविध प्रकारच्या आणीबाणी आहेत तर हे विधान अगदी बरोबर आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे छप्पन्न मध्ये राज्य आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवटीचे तरतूद आहे हे विधानही बरोबर आहे विधान तीन मध्ये म्हटले कलम तीनशे साठ मध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे तर हे विधान चुकीचं आहे सा तीनशे साठ मध्ये राष्ट्रीय आणीबाणी नाही तर आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे ओके आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे मग राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कशात आहे तर कलम तीनशे बावन्न मध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद पाहायला मिळते मग आणीबाणीचा अभ्यास करताना आत्तापर्यंत आणीबाणी कुठे कुठे लागलेली आहे किंवा आणीबाणी कोणत्या कारणांवरून लावण्यात येते या गोष्टी माहीत पाहिजेत आणीबाणीची प्रोसिजर लागू होण्याची किंवा आणीबाणी जी आहे तर ती लागू करण्याची राष्ट्रपती जी घोषणा करतात मग त्याला संसदेने किती दिवसांच्या कालावधीमध्ये मान्यता देणं आवश्यक आहे ती मान्यता कशा पद्धतीने दिली जाते कोणत्या प्रकारचं बहुमत तिथे वापरलं जातं या सगळ्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये करायच्या आहेत ओके okay? जर आपण राष्ट्रीय आणीबाणीचा विचार केला तर राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती तीन वेगवेगळ्या कारणांवरून लावली जाते त्यातलं पहिलं कारण जे आहे ते आहे युद्ध म्हणजे जर युद्ध झालं असेल तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होऊ शकते दुसरं कारण आहे परकीय आक्रमण आणि तिसरं कारण आहे सशस्त्र बंडाळी सशस्त्र बंडाळी किंवा सशस्त्र उठाव आता याच्यामध्ये जे सशस्त्र उठाव किंवा सशस्त्र बंडाळी हा जो शब्द आहे तर तो नंतर पुन्हा घटनादुरुस्ती करून टाकण्यात आलेला आहे मूळ घटनेमध्ये तीन कारणांवरून जी आणीबाणी लागत होती त्याच्यामधलं एक कारण होतं ते म्हणजे युद्ध दुसरं कारण होतं परकीय आक्रमण आणि तिसरं कारण होतं अंतर्गत अशांतता पण ज्यावेळेला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तर त्यावेळेला त्यांनी अंतर्गत अशांतता म्हणजे सुरुवातीला तर त्यांनी युद्ध आणि परकीय आक्रमणावरून केली के होती युद्ध या कारणावरून केली होती मात्र नंतर अंतर्गत अशांततेवरून सुद्धा लागू केली मग अंतर्गत अशांतता जे आहे तर या शब्दाची व्याख्या कुठेही देण्यात आलेली नाही किंवा अंतर्गत अशांतता म्हणजे एक्झॅक्टली काय याचा अर्थ कुठेही घटनेमध्ये नाहीये आणि मग त्यामुळे अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र उठाव किंवा सशस्त्र बंडाळी हे शब्द जे आहेत ते राज्य घटनेमध्ये ऍड करण्यात आले ओके हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जर एखाद्या राज्यामधली घटनात्मक यंत्रणा ढासळली आहे किंवा एखाद्या राज्याने केंद्राच्या निर्देशांचं पालन केलं नाही तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते त्यानंतर आतापर्यंत जी राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे त्यापैकी एक, एकोणीसशे बासष्टला ला झाली होती चीन आणि पाकिस्तान युद्ध होतं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरला ला दुसरी राष्ट्रीय आणीबाणी होती आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला ला तिसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू होती म्हणजे हा कालावधी जर तुम्ही पाहिला तर इंदिरा गांधीजींचा कालावधी आहे आणि सलग एकापाठोपाठ एका अशा तीन राष्ट्रीय आणीबाणी लागलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळू शकतात आता राष्ट्रपती राजवटीचा जर विचार केला तर ऑलमोस्ट भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली आहे पण मला थोडंसं जस्ट आठवते तुम्ही कन्फर्म करून घ्या एकदा तेलंगणा आणि छत्तीसगड म्हणजे हेच राज्य असतील पण तरी पण एकदा कन्फर्म करून घ्या तेलंगणा आणि छत्तीसगड ही दोन राज्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये आतापर्यंत एकदा हे आणीबाणी लागू झालेली नाही म्हणजे राष्ट राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही एक वेळ परत नावं चेक करा हंड्रेड पर्सेंट हीच असतील पण तरी सुद्धा डाउट नको म्हणून तुम्ही एकदा ही नावं चेक करून घ्या ओके तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर असेल ते काय असेल ए आणि बी बरोबर आहे सी विधान जे आहे ते चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यापूर्वी संपूर्ण भारता संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते पण त्यासाठी कोणती तरतूद आवश्यक आहे एक यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते दोन यासाठी बहुसंख्य या राज्यां या घटक राज्यांची संमती आवश्यक असते तीन यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते आणि चार यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते तर जर समजा भारतीय संसदेला एखाद्या आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणायचे असतील मग ते भारतासंदर्भात म्हणजे भारताच्या एखाद्या भागासंदर्भात असू देत किंवा पूर्ण भारतासंदर्भात असू देत तर त्यासाठी संसदेला कोणत्याही घटक राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते ओके म्हणजे पहिलं विधान जे आहे की संमती आवश्यक असते तर ते तर गेलंच बहुसंख्य नाही कोणत्याच घटकाची कोणत्याच घटक राज्याची आवश्यकता नसते म्हटल्यानंतर बहुसंख्य पण गेलं आणि प्रभावित होणाऱ्या म्हटलं तर त्यांची पण आवश्यकता नसते त्यामुळे तिसरा पर्याय पण गेला या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येतं यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते ओके सो संसदेमध्ये संसद हा जो टॉपिक आहे राज्य घटनेमध्ये तर तो पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर आणीबाणी जो आता मी सांगितला तो इम्पॉर्टंट आहे आणि आयोगाचा फेवरेट त्रिकूट जे मी तुम्हाला नेहमी सांगते की मूलभूत हक्क असेल मार्गदर्शक तत्त्वे असतील आणि मूलभूत कर्तव्य तर हे याच्यावरती आयोग शंभर टक्के प्रश्न विचारतो तर असे टॉपिक तुम्हाला अजिबात स्किप करायचे नाहीत हे टॉपिक जर तुम्हाला टफ जात असतील तर वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी या टॉपिकवरचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ट्रिकच्या माध्यमातून तर ते तुम्ही पाहू शकता सो आजचं जे लेक्चर होतं ते तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी जर तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर नक्की लेक्चरला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत सोबत हे लेक्चर तुम्ही नक्की शेअर करा ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवरती आपण रोज नऊ वाजता रात्री भेटत असतो आणि तिथे आपण काही क्वेश्चन आणि आन्सर घेत असतो आणि त्यांचं डीपमध्ये एक्सप्लेनेशन घेत असतो त्याचबरोबर तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड खूप महत्त्वाचे असे लेक्चर्स मिळतील सो जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा हे लेक्चर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके स्टे सेफ थँक्यू